नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आय टी ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट मी तुम्हाला आत्ता प्रोव्हाइड करणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आजची तारीख जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल पाहायला मिळेल मित्रांनो की आजची तारीख देखील तेरा जुलै आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज देखील तुमची जी प्राथमिक गुणवत्ता यादी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता कशाप्रकारे तर बघा चौथा पॉईंट दिला आहे प्राथमिक गुणवत्ता प्रसिद्ध करणे प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एस एम एसद्वारे द्वारे कळवणे तर मित्रांनो तेरा जुलै दोन हजार तेवीस सकाळी अकरा वाजता ठिकाणी टायमिंग तुम्हाला दिलेला आहे आता नेमकं मित्रांनो तुमची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली की नाही झाली आणि मित्रांनो तुमचं या ठिकाणी प्राथमिक गुणवत्ता यादी तुम्हाला काय माहिती दिली जाते तुम्हाला एस एम एस कसा येतो संपूर्ण तुम्हाला माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओला अजून शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे पण सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला तसंच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब खालील लाल बटनमध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो आय टी आय ॲडमिशनबाबत कोणतीही नवीन अपडेट मिसळणार नाही आहे आणि तुमचं आय टी आयमध्ये ॲडमिशन मित्रांनो होणारच आहे कारण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत गायडन्स आहे कारण आपल्या चॅनलमार्फत मित्रांनो दरवर्षी खूप सारे विद्यार्थी सिलेक्शन होत असतं गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमध्ये तेही मित्रांनो क कमी अगदी मित्रांनो जी गव्हर्मेंट कॉलेजची फी असते त्यानुसार जर तर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर लागला पाहिजे तर फक्त मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सर्व गायडन्स मित्रांनो फ्रीमध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व गायडन्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्ही फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलपूर्वी प्रोव्हाइड केले जातील जसे मित्रांनो आज या ठिकाणी प्राथमिक गुणवत्ता तुमची प्रसिद्ध झाली आहे त्याची तुम्हाला अपडेट मी प्रोव्हाइड करतो आहे तसंच मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करतो असतो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पुढील प्रक्रिया काय असते संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगतो म्हणून सर्वात अगोदर खालद लालबटनमध्ये सर्वांनी क्लिक करा ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या मोबाईल मिळणार आहे अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आता दुसरा मुद्दा असा मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गुणवत्ता यादी चेक केली आहे त्यांनी अगोदर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये त्यांचा ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर लिहून पाठवायचे आणि पासवर्ड लिहून पाठवायचे जेणेकरून मित्रांनो आपण प्रॅक्टिकल रित्या त्यांचा जो काही मित्रांनो गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा जो काही देखील नंबर तो आपण ठिकाणी चेक करणार आहोत त्यामध्ये काय माहिती दिली आहे हे आपण सम पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि ठिकाणी पासवर्ड लिहून पाठवायचा आहे ठीक आहे तर सर्वांना लिहून पाठवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आता बघा मित्रांनो ठिकाणी प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे तर मित्रांनो प्राथमिक यादीमध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे हे सांगितलं जातं आता प्राथमिक गुणवतयादी तुम्हाला कुठे चेक करायची आहे तर वेबसाईटमध्ये जायचे वेबसाईटवरती गेल्याच्या तुम्हाला ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही देखील बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या दोन गोष्टी तुम्हाला टाकायचे लॉग इन करून घ्यायचे आणि मग मग त्या ठिकाणी तुम्हाला प्राथमिक गुणसा पाहायला मिळेल त्यामध्ये मित्रांनो तुमचा नंबर किती महाराष्ट्रामध्ये आता मित्रांनो जवळजवळ जर तुम्ही बघितले एक लाख विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरले असतील तर एक लाख विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर कितो आहे तुम्हाला ठिकाणी ऐंशी टक्के असतील तर मग मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुमच्या ठिकाणी ऐंशी टक्क्यानुसार कितवा नंबर आहे हे तुम्हाला कळेल दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर किती आहे हे तुम्हाला कळेल म्हणजे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर पंधरा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी तुमचा टक्के की तुम्हाला नव्वद असतील तर तुमचं नव्वद टक्केनंतर कितवा क्रमांक लागतो हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल नंतर तुमचा कास्ट वाईज मित्रांनो म्हणजे तुमची कास्ट आता एस सी असेल किंवा एस असेल तर हे तुम्हाला दाखवलं जाईल की तुमच्या कास्ट तुमचा नंबर कितवा आहे तर अशा गोष्टी मित्रांनो तुम्हाला प्राथमिक गुण गुणवत्ता यादीमध्ये पाहायला मिळतात आता जरा मित्रांनो हे ऑनलाईन चेक करायचं दुसरं पद्धत अशी मित्रांनो की तुम्हाला एस एम एस येतो तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एस एम एस आहे आता ज्या विद्यार्थ्यांना एस एम एस असेल आला असेल त्यांनी कमेंट बॉक्सनं लिहून पाठवा की सर मला ठिकाणी एस एम एस आलेला आहे म्हणजे तुम्ही अडिकीने यस लिहून पाठवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एस एम एस आलेलं नसेल त्यांनी फक्त काय लिहून पाठवायचं आहे नो म्हणून लिहून पाठवायचं आहे जेणेकरून मित्रांनो आपल्याला कळून जाईल सर्व विद्यार्थ्यांना कळून जाईल की तुम्हाला एस एम एस आलेला आहे की नाही जर तुम्हाला एस एम एस आलं असेल तर यस लिहून पाठवा एस एम एस आलं नसेल तर तुम्हाला ठिकाणी नो लिहून पाठवायचा आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की हे करून टाकायचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो सर्वांना कळणार आहे की एस एम एस आलं आहे की नाही दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला कळणार आहे की तुम्हाला एस एम एस आहे की नाही आता एस एम एसमध्ये तुम्हाला काय माहिती दिली जाते हे समजून घ्या तर एस एम एसमध्ये मित्रांनो तुम्हाला एकदम सोपी माहिती दिली जाते ती म्हणजे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे ही माहिती तुम्हाला अगोदर प्रोव्हाइड केली जाते दुसरा नंबरचा पॉईंट आहे की तुमचा मित्रांनो जिल्ह्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाते तिसरा पॉईंट आहे मित्रांनो की तुमच्या ठिकाणी तुमच्या कास्ट वाईज नंबर आहे हे तुम्हाला दाखवलं जातं आता हे कशावर असतं मित्रांनो की तुमच्या पर्सेंटेजवर तुम्हाला किती टक्के मिळाले काही ना नव्वद टक्के असेल त्यांचा नंबर ठिकाणी अगदी मित्रांनो जवळ असेल ज्यांचा त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के असेल त्यांचा नंबर ठिकाणी थोडासा मागे असतो त्यानंतर मित्रांनो अशा ठिकाणी टक्केवारीच्या ठिकाणी कंपॅरिझन केलं जातं की कितवा नंबर कोणकोणत्या कोणत्या आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ज्यांनी लिस्ट चेक केले त्यांनी लिहून पाठवा की तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये किती आहे जिल्ह्यामध्ये किती आहे कास्ट वाईज किती आहे हे लिहून पाठवा आणि ज्यांना मित्रांनो एस एस आलं नसेल त्यांनी फक्त नऊ लिहून पाठवायचं आहे ज्यांना आलं असेल त्यांनी येस लिहून पाठवायचं आहे ठीक आहे ते प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत आपण देखील संपूर्ण माहिती आज छोटीमध्ये बघितलेली आहे अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लिस्ट कशी चेक करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लिहून पाठवायचे पासवर्ड लिहून पाठवायचे आपण स्वतःसुद्धा देखील तुमचा जे काय मित्रांनो नंबर आहे तो चेक करणार आहोत फक्त तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला लिहून पाठवायचा आहे जेणेकरून आपण प्रॅक्टिकली प्रॅक्टिकलरित्या बघू शकू म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी काम करून टाकायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात भेटा मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद